विनायक मेटेंचं दुःखद म्हणजे ॲक्सिडेंटमुळे निधन झालं आणि हे अकाली निधन, अकस्मात निधन आणि हे धक्कादायक अशा प्रकारे ही बातमी आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे। ते दुर्गसेवक तर होते, शिवभक्त होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीने देखील त्यांची भूमिका जी आहे ती शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून देखील महत्त्वाची होतीच। भारतीय जनता पार्टीशी ते जोडलेले होते, अनेक वर्ष विधान परिषदेवर ते आमदार होते आणि माझा देखील त्यांच्याशी चांगला स्नेह होता। मराठा आरक्षणासाठी ज्या निवडक नेत्यांनी जीवापाड लढाई लढली आणि जीवापाड काम केलं त्या मराठा आरक्षणासाठी त्यांनी खूप मोठं योगदान त्यांचं आहे। क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने गरीब मराठा समाजामधल्या विद्यार्थ्यांना आणि गरीब समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्याकरता फार मोठे अनेक लढे उभारले। एक लढवय्या आणि खऱ्या अर्थाने शिवभक्त असा अशा प्रकारे विनायक मेटे होते। आज खरं म्हणजे खूपच दुःखद घटना ही आहे की हे अकस्मात झालेलं निधन जे आहे त्याने या सगळ्या कामामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होणारी आहे असं निश्चितपणे वाटतं। मी, माझं कुटुंबीय, सह्याद्री प्रतिष्ठान जे गड किल्ल्यांचं काम करतं अशा सह्याद्री प्रतिष्ठानच्या हजारो दुर्गसेवकांच्या तर्फे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो।